मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द युवराज चव्वेचाळीसच्या चॅनल वरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्वाचा होणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार योजनेबद्दल सर्व कामगारांना एकावन्न हजार ते साठ हजार रुपयांचा लाभ कसा आणि केव्हा होणार याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल कुठला हे वेळ करता होत आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल की बांधकाम कामगारांना एकावन्न हजार ते साठ हजार रुपयांचा लाभ होणार आहे मित्रांनो तो कसा आणि केव्हा आता मी तुम्हाला समजून सांगतो यासाठी आपण हे पॉईंट हे पाहणार आहोत ते मी तुम्हाला एकदा सांगतो कोणते नवीन नियम आलेले आहे व या आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे जोडावी लागणार आहे व याचा मोफत अर्ज कुठे करायचा आता एजंट खूप वाढले आहे ते तुमच्याकडून दहा ते वीस हजार रुपये घेतील याचा मोफत अर्ज कुठे करायचा ते सुद्धा सांगणार आहे लेबर कार्ड हे महिलाचे किंवा पुरुषाचे असायला हवे हा अर्ज या लोकांनी का करू नये म्हणजे काही लोक यामध्ये असे असतात त्यांनी हा अर्ज केल्यानंतर ते गोत्यात येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा कुठलाही पॉईंट मिस करू नका की जेणेकरून तुमची मिसलिडिंग होईल की जेणेकरून करून तुम्ही चुकीच्या वरणावर जाताल त्यामुळे व्हिडिओला शोट पर्यंत पहा तर आता जाणून घेऊ यासाठी कोणते नवीन नियम आहेत मित्रांनो या साथी नवी स्कीम साठी फक्त दोनच नवीन नियम आहेत की जेणेकरून तुम्हाला जे चालू वर्षाचे प्रत्येक डॉक्युमेंट असायला हवे आणि ते सर्व ओरिजिनल असायला हवे जर तुम्ही कोटे नाटे डॉक्युमेंट तयार करून ही स्कीमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही अक्षरशः फसणार आहात त्यामुळे तुमच्याकडे जर खरोखर डॉक्युमेंट असतील तरच या तुम्ही योजनेचा फायदा घ्या कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या कामगाराला किती पैसे मिळतील आणि केव्हा मिळतील आता मी तुम्हाला स्क्रीनवरती काही फोटो शेअर करतो ते पाहू शकता तुम्ही तर या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्या ज्या कामगारांची मुलं ही आता पहिली ते दहावीमध्ये शिकत आहेत विद्यार्थ्यांना दीड अडीच हजार रुपये हा फायदा होणार आहे जे विद्यार्थी आठवी ते, ते दहावीमध्ये आहेत त्यांना पाच हजार रुपये फायदा होणार आहे म्हणून मी तुम्हाला ही यादी डिग्री पर्यंत दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व कळेल साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत की तुम्हाला ती ओरिजिनल आणायला न्यावं लागणार गेल्या वर्षाची मार्कशीट लागेल चालू वर्षाचा बोनाफाईड लागेल मुलीचे आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल कार्ड ती लागेल बँक पासबुक आणि मागील वर्षाचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा उपस्थित प्रमाणपत्र तुमचा तुमचा मुलगा हा सातवीत असेल तर त्याला सहावीचे लागेल पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये गेला होता नंतर आपण तुमच्या पुढे मी एक दुसरा फोटो शेअर करतो ते जर तुमचा मुलगा अकरावी ते बारावी मध्ये असेल तर याला दहा हजार रुपयांचा लाभ होणार आहे त्याला कोणकोणते कागदपत्र लागतील ते सुद्धा जाणून घेऊया मागील वर्षाचे मार्कशीट चालू वर्षाचा बोनाफाईड तर त्याचा ते आधार कार्ड रेशन कार्ड कामगार कार्ड किंवा आय आयडी कार्ड ऍडमिशन घेतल्याची तारीख कॉलेजचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आणि कामगाराचे बँक पासबुक जर तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा हा अकरावीमध्ये शिकत असेल त्याला सुद्धा दहावीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त हजेरी बारलेला हे एक लेटर आणावं लागणार आहे आणि जर तुमचा विद्यार्थी किंवा मुली बारावीमध्ये असेल तर त्याला या हजेरी पटाची गरज नाही त्याला फक्त खालील दिलेले डॉक्युमेंट्स लागणार आहेत नंतर आता पुढील आपण जाणून घेऊया की इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएट किंवा कोणताही डिप्लोमा असेल त्यांच्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत त्यामुळे चला जाणून घेऊया ते सुद्धा त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मागील वर्षाचे मार्कशीट लागणार आहे विद्यार्थ्याचे चालू वर्षाचा बोनाफाईड लागणार आहे मुलामुलीचे आधार कार्ड रेशन कार्ड कामगार कार्ड नसेल तर ऑनलाईन पावती लागेल मुला मुलीचे आय डी कार्ड लागणार आहे ॲडमिशन घेतल्याची तारीख लागणार आहे कॉलेजचा ईमेल आय डी आणि फोन नंबर प्रकारे फी भरलेली पावती आणि कामगाराचे बँक पासबुक हे लागणार आहे त्यानंतर अजून एक स्कीम आहे एम एस सी आय टी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं झालं असेल तर ती त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये नफा होणार आहे पण जे आत्ता बघितलं ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग यांना हा साठ हजार रुपयांचा फायदा होणार आहे त्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे तर एम एस सी आय टी साठी से लागणारे कागदपत्र जाणून घेऊयात एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट लागणार आहे पावती लागणार आहे मला मुलीचे आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड लागणार आहे सर्व कागदपत्र असतील तर तुम्ही या एम एस सी आय टी ची सुद्धा स्कीम घेऊ शकता त्यानंतर यामध्ये एक अजून दोन तीन स्कीम वाढलेल्या आहेत प्रसुती किंवा डिलिव्हरी ज्या क्लेमसाठी पंधरा हजार आणि वीस हजार रुपये क्लेम केलेले आहे यासाठी खालील कागदपत्रे लागत आहेत ते तुम्ही वाचू शकता नंतर अजून का एक आहे कामगाराच्या एका मुलीच्या लग्नाच्या नोंदणीसाठी सुद्धा कागदपत्र जमा केले तर तुम्हाला मिळणारा लाभ हा एकावन्न हजाराचा असणार आहे यासाठी कागदपत्र कोणती लागती लागतील लग्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड मुलीचे आधार कार्ड किंवा माहेरचे नाव असले त्या तरी चालेल नंतर मुलीचा जन्म दाखला आणि कामगाराचे पासबुक हे सर्व गोष्टी लागणार आहेत जर तुम्हाला कामगाराच्या एका मुलीच्या लग्नाच्या नोंदणीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया त्यासाठी कोणत्या लोकांनी अर्ज करू नये ज्या ज्या लोकांचा मित्रांनो वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त जात असेल त्या लोकांनी या स्कीम साठी अप्लाय करू नये की जेणेकरून त्यांना नंतर काही प्रॉब्लेम हे फेसेस करावं लागणार नाही आणि ज्या व्यक्तींचे अडीच लाखापेक्षा खाली उत्पन्न असेल त्यांनी नक्कीच्या योजनेचा सर्व फायदा घ्यावा व आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी याचा वापर करावा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आणि नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता